नागपूर गोवा या शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. संभाजीराजे देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले, आपण देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले आहात या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी. शक्तिपीठ महामार्ग हा नागपूरवरनं गोव्याला निघाले पण त्यांनी अभ्यास हा केला नाही, ॲनालिसिस हा केला नाही की बाकीच्या जिल्ह्यात दळणवळणसाठी फायदा होत असेल पण तिथं लँड होल्डिंगसुद्धा सगळ्या शेतकऱ्यांची जास्त आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लँड होल्डिंग अनेक लोकांची 1 एकर 2 एकर 3 एकर आहे आणि सगळ्या पिकाऊ जमीन आहेत आणि तुम्ही पिकाऊ जमिनीमधनंच जर तुम्ही हायवेने तर 28,000 एकर जमीन त्याच्या खाली जाईल तर हे सामान्य शेतकऱ्यांचं हे नुकसान होणार आहे. आणि नुसतं पैसे मिळतात म्हणून आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमीन विकायच्या का, आणि हे न परवडणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रामुख्याने कागल आणि बुधगडच्या लोकांना. आणि म्हणून मी आज शेतकऱ्यांच्या बाजूनी उभा राहण्यासाठी आज मी इथं आलो. शेतकऱ्यांच्या हिताचा हा मार्ग नाही असं म्हणायचं? शेतकऱ्यांच्या हितासाठी हा मार्ग नाहीच आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रामुख्याने, कारण का हा सगळ्या ज्या जमिनी आहेत ह्या सगळ्या पिकाऊ जमिनी आहेत. लँड होल्डिंगच 1 एकर 2.5 एकर 3 एकर आहे आणि अशा लोकांवर त्यांच्यावर तुम्ही ही जमीन काढून घेत असाल हे बरोबर नाही आहे. सरकार नेमका हट्ट का करते? सरकारने याचं निश्चितपणाने ह्याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. हां, तुमच्या मनात आलं म्हणून तुम्ही दळणवळण सगळं करायचं हे ठीक आहे पण कुठल्या भागात काय परिस्थिती आहे, कुठल्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. तर आपण बघितलं की सरकारनं हट्ट सोडावा, कुठल्या भागामध्ये कशाची गरज आहे हे बघून मग या ठिकाणी मार्ग व्हायला पाहिजे होते. कोल्हापूरमध्ये या शक्तिपीठ महामार्गाची आवश्यकता नाही अशा पद्धतीची भूमिका संभाजीराजे यांनी व्यक्त केली. कॅमेरामन निलेश शेवाळे, अभिषेक केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.